या सरकारला ताळ्यावरती आणणं हे या निवडणुकीचं तुमचं काम असलं पाहिजे. नुसत्या बातम्या वाचणं आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्यामधनं फक्त नुसते हातबल होऊन हातावर हात ठेवून बसणं हे काही महाराष्ट्राचं काम नव्हे. महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा ही ज्वलंत परंपरा आहे. अरेला कारेने उत्तर देणारा हा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र आज हदबलतेने आज बसलाय का? तर एक कुठचं तरी सरकार चाललंय, दोघे जण काहीतरी सरकार चालवतायत आणि काय सरकार चालवतायत, विषय काय? मध्येच एकदम उचकी येते, राजीनामे देऊन टाकू. अरे देऊन तर टाका, दिले तर नाहीच नाही शेवटपर्यंत. भली मोठी आरोळी ठोकली होती ती शिवतीर्थावरती, आता याच्या पुढे कोणाही सबोध जाणार नाही. आमची इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली. या लोकांच्या नादी लागू नका तुम्ही. मी जो आज आलोय असं मला असं वाटतंय, भारताच्या इतिहासात, जगाचं मला माहित नाही पण भारताच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने येऊन लोकांसमोर असं कधीही सांगितलं नसेल की मला विरोधी पक्षाची भूमिका बजवायची आहे म्हणून. जे जे तुमच्या समोर आजपर्यंत आले ते सांगत आले, आम्हाला सत्तेचा सहभाग पाहिजे, आम्हाला सत्तेचा वाटा पाहिजे. मी सांगतोय मला तुमच्यासाठी लढण्यासाठी म्हणून एक खंबीर विरोधी पक्ष तिकडे उभा करायचा आहे. ते आशीर्वाद तुम्ही द्यावेत या निवडणुकीला आणि 21 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती तुम्ही बटन दाबून माझ्या सर्व शिलेदारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आव्हान आपणासमोर करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.